आज पुण्याचा चेहरा बदलण्याचं काम आपण करतोय। या पुण्यामध्ये आज मेट्रो धावती आहे आणि लवकरच दुसरं नेटवर्क देखील मेट्रोचं तयार होणार आहे। आज आमची मुळा मुठा सारख्या नद्या, आमच्या ज्या प्रदूषित झालेल्या नद्या, या नद्यांकरता 2-2 हजार कोटी रुपये मोदी साहेब देतायत आणि लवकरच आमच्या नद्या अविरल वाहताना दिसतील, निर्मल वाहताना दिसतील। जुन्या पुण्याची आठवण यावी अशा आमच्या नद्या या ठिकाणी वाहताना दिसतील, हे काम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या पुण्यामध्ये आज देशामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक बसेस या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यात मोठी फ्लीट ही पुण्यामध्ये आपण गेल्या 5 वर्षांमध्ये तयार केली। आज मला सांगताना आनंद वाटतो की देशाच्या सर्व महानगरपालिकेच्या सभेमध्ये केंद्र सरकार सांगतं की जे पुण्याचं बसेसचं मॉडेल आहे ते मॉडेल तुम्ही पुढे घेऊन जा, हे आज आपण या ठिकाणी करू शकलो, हे पुण्यामध्ये आपण परिवर्तन करू शकलो। त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही नेहमी विकासाचं काम करणारी पार्टी आहे। आज हा जो बदलता चेहरा आहे, आज पुणे रिंग रोड सारखा एक प्रकल्प आपण हाती घेतलाय ज्याने संपूर्ण पुणे डीकंजेस्ट होणार आहे। या ठिकाणी नवीन एअरपोर्टचं काम आपण हातामध्ये घेतो ज्यामुळे मोठ्या प्रमाणात इथला जीडीपी वाढणार आहे, कारण आज नवीन इंडस्ट्री येत आहेत, नवीन फ्लाइट्स यायला आहेत, पण त्या ठिकाणी एअरपोर्टवर जागा नाही आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकासाचं काम आपण करतोय। आणि एवढंच नाही तर या कसब्यामध्ये अनेक पेठा आहेत आणि या पेठांमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न रिडेव्हलपमेंटचा आहे। या ठिकाणी रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही, हा इथला प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आमचे हेमंतरासने हे आमच्या मुख्यमंत्र्यांना भेटले, आमचे शैलेश टिळक मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्या ठिकाणी निर्णय केला आणि आता आचारसंहिता संपल्याबरोबर या पेठांच्या रिडेव्हलपमेंट करता या ठिकाणी नवीन डिस्पेन्सेशन तयार होईल आणि त्या माध्यमातून ही जी काही अडवणूक आहे, एवढीच जागा तेवढीच जागा असाच रस्ता, हे सगळं बदलून या ठिकाणी आमचे जे वाडे आहेत त्यांच्याही विकासाचा मार्ग खुला करण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी घेणार आहे। एक परिवर्तन घडवायचं आहे, एक आधुनिक पुणे आपल्याला तयार करायचं आहे, त्याच्याकडे आपण चाललो, पण त्याचवेळी सगळ्यात महत्वाचं आहे या पुण्याची संस्कृती, ती पुण्याची संस्कृती आपल्याला जपायची आहे, त्या पुण्याची जी ओळख आहे ती ओळख आपल्याला जपायची आहे आणि ती ओळख जपत एक आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय शहर आपल्याला तयार करायचं आहे।